नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एक न्हावी सोडला ना तर आपलं डोकं त्याच्या हातात देणं बाकी कोणापुढे शक्य नाही, मग तो कितीही मोठा असो। असंच एकदा एका राजानं न्हाव्याच्या समोर आपलं डोकं दिलं। आता तो केस कापायचं काम करायला लागला। बोलता बोलता सहजच न्हाव्यानं विचारलं, नाही म्हटलं, आपल्याकडे ते शेतात राज्याच्या बाजूनं जो पाट वाहतो तो म्हणे शत्रू ताबा करण्याच्या विचारात आहे। असं राजाने सांगितलं, अजिबात नाही, माझी संरक्षण व्यवस्था इतकी तज्ज्ञ आहे, इतके सगळेजण प्रयत्नशील आहेत, असं घडणारच नाही। तसं नावी काही बोलला नाही। परत नाव्यानं विषय काढला, नाही म्हटलं, महाराज मला असं वाटतं आपल्या त्या पहिल्या राणी, अजिबात शब्द काढू नको, पहिली राणी दुसरी राणी कशासाठी बोलतोय तू। इतका राग येत होता राजाला याच्या या प्रत्येक छोट्याशा मुद्द्याचाही, आणि तो त्याला दरवेळी सांगत होता तुझं तू काम कर, काही आठवण करून देऊ नको, तुझं तू काम कर। झालं, सगळं काम पूर्ण झालं। न्हाव्यानी आता राजाच्या समोर हात जोडले आणि म्हणाला, महाराज क्षमा करा, तुम्हाला मी काही गोष्टींची अगदी छोटीशी झलक म्हणून का होईना आठवण करून दिली की तुम्हाला राग येत होता आणि त्या रागानं तुमचे केस ताठ उभे राहत होते, तुमचं पित्त खवळत होतं, ते ताठ उभे राहिलेले केस माझं काम सोपं करत होते, क्षमा करा, मला असं काही करायचं नव्हतं। मंडळी, जुन्या आठवणी, भूतकाळातल्या आठवणी आपलं पित्त खवळत असतील आणि आपली ऊर्जा कमी करत असतील तर त्या आठवणी किती वेळ बाळगायच्या आणि मन जड करून दिवस काढायचा, त्यापेक्षा सरळ आहे अशा आठवणी पटकन झटकता आल्या पाहिजे, आणि या पटकन झटकल्या म्हणजे आपली ऊर्जा वाढते आणि ही वाढलेली ऊर्जा आपल्याला नवा दिवस आनंदानं साजरा करण्याची संधी देते, खरं की नाही? त्यामुळे वाईट आठवणी चटकन झटकूया, उलट सुखाच्या क्षणांना उजाळा देऊ आणि आपलीच ऊर्जा उत्साह सातत्यानं वाढवत राहू। धन्यवाद।